नमस्कार मित्रांनो पारू एकवीस मार्च भागामध्ये मा दिशा मोठ्याने ओरडते प्रीतम माझ्यावर घानेरडे आरोप करतोय प्रीतम म्हणतो दिशा दिशा एक मिनिटा आणि तो जोऱ्यात शिट्टी वाजवतो तेवढ्यात मीही राहत येतो आता सगळे शॉकून बघायला लागतात दामिनी मात्र अगदी पायापासून तर मिहीरच्या डोक्यापर्यंत बघते मिहीर हात जोडत म्हणतो नमस्कार मी मिहीर राजशेखर तुम्हाला प्रीतमने जे काय सांगितलं ना ते सगळं खरं आहे प्रितू हात करतो बघा मीर म्हणतो मी आणि दिशा एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि आम्ही अजून पण रिलेशनशिपमध्ये आहोत प्रीतमंत तो बघितलं अरे आर केव्हापासून मी हेच सांगायचा सा प्रयत्न करतो आता यापेक्षा मोठा पुरावा काय देऊ मी ही दिशा आहे ना हिला कुणाचं काही पडलेलं नाहीये हिला फक्त किर्लोस्करांचा पैसा हवा आहे प्रॉपर्टी हवी आहे आणि त्यासाठी तिने आपल्या सगळ्यांना फसवलंय प्रीतमचे तर हिला काहीच घेणं देणं नाहीये आता इले रागाने बघते आणि म्हणजे दिशा हे सगळं खरं आहे दिशा म्हणते नाही नाही मधला एकही एक एक शब्द खरा नाहीये मी आणि मीर फक्त होत। माजा फ्रेंड आहोत हा माझा बॉयफ्रेंड नाहीये प्रितु म्हणतो वा 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 ड्रामा क्वीन तू काय एक कमाल ऍक्टिंग करते आहे का तुला अग पुराव म्हणून अख्खा माणूस तुझ्यासमोर उभा केला तरी दाबून खोटं बोलते ना बोल बोल मस्तच दिशा रडत म्हणते नाही म्हणजे त्याने जो फोटो दाखवला ना मीर आणि माझा तो खरा आहे पण तो माझा बॉयफ्रेंड नाहीये प्रीतम खूप खोटं बोलतोय आईला म्हणते मग सत्य काय तुम्ही ती आंटी तुम्ही एका नजरेमध्ये खरं खोटं लगेच ओळखताना मग तरी पण श्रीकांतकडे जातील म्हणते अंकल तुम्हाला हे खरं वाटतं का तो बाजूला बघून घेतो दिशा म्हणते काका तुम्हाला खरं वाटतंय का, का? का? आता ती रागाने प्रीतू आणि आदितीकडे बघते सगळ्यांकडे बघत म्हणते तुम्ही असे गप्प का दामिनी निहाडूस म्हणते मी तर खूप काही बोलते पण मनात एकदा ह्या दिशाचा पत्ता कट झाला ना तर माझ्या गावची मुलगी आणायला मी मोकळी प्रितू म्हणतो ए दिशा बस ना आता काय हे बघ इथे कोणाचाही तुझ्यावर विश्वास बसणार नाहीये हा तुझ्यामध्ये थोडी जरी लाश शिल्लक असेल ना ते इथून निघ आणि परत तोंड नको दाखवू कम चल निघ गेट आऊट आईल्याकडे जातो म्हणतो हे बघ आई तुझा माझ्यावर विश्वास बसेल असं मी कधीच वागलो नाही अगं पण हिच्या बाबतीत मी डे पासून क्लिअर होतो ना अगं ती नाही चांगली मुलगी म्हणून मला तिच्याशी लग्न नव्हतं करायचं माझ्याकडे काही पुरावा नव्हता पण फायनली तो मला मिळाला आहे आता मिहीर समोर दिशा उभी असते तेवढ्यात मीर मोठ्याने ओरडतो बस मिस्टर प्रीतम हा जुळवून तो दिशा मला माप कर मी खूप कंट्रोल केलं पण मला आता सहन नाही होते तुम्ही सगळे खूप चांगली माणसात आणि तुम्हाला सत्य कळालंच पाहिजे मला पैशांची गरज होती फॅमिली इमर्जन्सी होती म्हणून मी हे पाप करायला बळी पडलो आता ऐल्या रागाने प्रितूकडे बघते आणि पारूपन शॉखून बघत असते मीर म्हणतो मी जे आतापर्यंत बोललो ना ते सगळं खोटं होतं माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेत प्रीतमने मला खोटं बोलायला सांगितलं प्रीतम म्हणतो ए काय हे दामिनी म्हणते प्रीतम तू थांब जरा तू आणि दिशा मीर म्हणते मित्र आहोत आमचं नातं एकदम पवित्र आहे दिशाबद्दल मी घाणेरडे विचार करूच शकत नाही गेल्या खूप वर्षापासून आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतोय आमच्या सगळ्या ग्रुपला अनदर माझ्या घरच्यांना पण माहिती आहे पण प्रीतमने तुमच्यासमोर जे चित्र उभं केलं ना ते फार विचित्र आहे मलाच लाज वाटते आता मात्र दिशा स्माईल करते आता पारूला आठवतं दिशा आणि मीर एकमेकाच्या मिठीत असतात आणि दिशा म्हणते तू माझं पहिलं प्रेम आहे मी तुला विसरेल का फ्रेंड म्हणून आपण आयुष्यभर एकत्र राहूया आता प्रितूला पण आठवतं मीरने गेटवर गोंधळ घातलेला तो तो मीर अरे हे काय बोलतो मीर म्हणतो सॉरी मी अजून खोटं नाही बोलू शकत प्रीतू म्हणते अरे मी तुला कधी दिले पैसे हिने दिले असतील तो त्याची कॉलर पकडतो श्रीकांत म्हणतो प्रीतम सोड दिशा म्हणते आय एम शॉक प्रीतम तू असा कसा वागू शकतो रे माझ्याबरोबर अरे तू प्रीतम किर्लोस्कर आहे ज्या किर्लोस्करांची बाहेर चर्चा होते की ह्या घरामध्ये बायकांना सगळ्यात जास्त रिस्पेक्ट मिळतो एकतर तू मुली फरवतो कॅरेक्टर तुझं खराब आहे तुझी बाहेरची इमेज बघता मला सगळ्या लोकांनीच सांगितलं तुझ्याशी लग्न करू नको पण मी कुणाकुणाचंच ऐकलं सा नाही मी फक्त आयल्या किर्लोस्कर यांचं नाव ऐकलं आणि लगेच लग्नाला तयार झाले त्याच्यासमोर जाते म्हणते कुठे गेले किर्लोस्करांचे संस्कार इतक्या बुरसटलेल्या विचारांचा आहे तू आणि काय रे प्रीतम एका स्त्रीला एक चांगला जवळचा मित्र असू नाही शकत का आता प्रीतू बोलायचा प्रयत्न करते पण दिशा काय त्याला चान्स देत नाही हात जुळू म्हणते तुझी इच्छा आहे ना ठीक आहे मी आत्ता या क्षणी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाते प्रितू म्हणतोय जा तशी पण तुझी लायकी नाहीये या घरात राहायची तुझ्यासारखी मुलगी आहे ना घराच्या बाहेरच ठीक आहे चल निघ ती जायला लागते आईल्या ओरडते दिशा थांब जाते आणि प्रितूच्या एक कानाखाली देते आणि म्हणते ह्या घरातून दिशा नाही तू बाहेर जाशील प्रीतू म्हणतो आगाई खोटं बोलतोय तो बोलतो मुलगा आणि इथं त्याच्यापेक्षा जास्त खोटारडी आहे अगं काल त्याने मला सगळं खरं सांगितलं आणि आज तो पलटला आहे मी ना काल कॉल रेकॉर्ड करायला होता श्रीकांत म्हणतो प्रीतम अरे काय चाललंय सगळं तो म्हणतो बाबा जाऊन पकडतो आणि म्हणतो बाबा प्लीज तुम्ही विश्वास ठेवा आदित्यला म्हणतो दादा यार तू तरी दादा तू तरी विश्वास ठेव ना काका तुला पडतंय ना हे सगळं दिशावंत आंटी हा विषय पुढे वाढवायला नको आता यामध्ये काही पॉईंट नाही माझा स्वाभिमान मला घाण नाही टाकायचा कुणी किती काहीही म्हणू मला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे आंटी मी एक इंडिपेंडंट वुमन आहे आणि तुम्ही माझ्या आयडल आहात तुमच्याकडं बघून मी माझं स्वतःचं विश्व तयार करू शकते अगदी तुमच्यासारखं आदित्य इमोशनल होऊन डोळ्यात पाणी आणून फक्त दिशाकडं बघत असतो दिशा म्हणते मी येते दामिनी माण्याचा झटका करत म्हणते जा दिशा हजू म्हणते काही कमी जास्त बोलली असेल तर प्लीज तुमची मुलगी म्हणून मला माफ करा आता आदित्य फक्त रडायचा राहतो पण पारोला मात्र खूप राग येत असतो दिशा म्हणते येते मी आणि हळू चालत असते तोड्यात आईल्या म्हणते थांब ते आता हात जोडते आदित्य आणि प्रितू म्हणतात आई आईल्या म्हणते हे ऐले किर्लोस्कर आज तुझी माफी मागते दिशा अगदी पळत जाते आणि हात पकडून म्हणते अंटी आईल्या म्हणते मला माफ करशील आता दिशा पुन्हा नाटक करते आईल्या म्हणते किर्लोस्करांच्या घरात कुठल्याही स्त्रीचा अपमान मी सहन करू शकत नाही तू थांब दिशा म्हणते नाही अंटी इट्स ओके मला कोणाचा राग पण नाही आणि तक्रार पण नाही आता तर आदित्य रडायलाच लागतो ला दिशा म्हणते मला वाटत होतं लग्न झाल्यानंतर मी प्रीतमला सुधारेल पण असो आयले म्हणते अजून पण तुझ्याकडं वेळ आहे आदित्य आजपासून दिशा तुझ्यासोबत काम करेल ती जी ब्युटी कॉन्टेक्स्ट आहे त्याची सगळी जबाबदारी दिशाला सोपव प्रीतम नाही आणि प्रीतम हे शेवटचं आणि या प्रोजेक्टमध्ये तू दिशाच्या हाताखाली काम करशील आता पारूच्या डोळ्यात पाणी येतं दिशा म्हणते नाही आंटी माझ्या हाताखाली कशाला आम्ही दोघं मिळून काम करू आंटी मीरला घरी जाऊ दे का मीर सगळ्याला नमस्कार करतो आणि निघून जातो आता आदित्यला आठवतं तो पारूला बोललेला असतो तू दिशाच्या विरुद्ध रितूचे कान भरतेस ना आता तो पारूच्या मागे जातो आणि म्हणतो यात तुझा हात असेल ना तेवढ्यात प्रीतू पळत येतो आणि म्हणतो दादा माझं जरा ऐकून घे हे बघ पारूल काही बोलू नको यामध्ये तिची काहीच चूक नाही रे सगळी माझीच चूक आहे हात जुळून होतो प्लीज पारूला जाऊ दे आणि निघून जातो आता आदित्य जायला लागतो पारू म्हणते आदित्य सर एक विचारू तो करतो हं तिन ते प्रीतम सरांना तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखताना आदित्य म्हणतो हो पारू म्हणते मग ते लहानपणापासूनच असे खोटाडे आहेत का हो नाही म्हणजे मला म्हणले होते मी माझ्या भावाशी कधी म्हणजे कधीच खोटं बोलत नाही माझ्यासाठी माझा भाऊ याव हाय तेव हाय मग आत्ता एवढी लफाछोपी पायी लई वाईट वागतात प्रिझम सर एवढा खोटे कशासाठी आदित्य म्हणतो पारू स्टॉप इट आजपर्यंत आदित्य माझ्याशी कधीही खोटा बोलला नाही आणि नाही कधी बोलणार पारू म्हणते एवढा विश्वास आहे ना त्यांच्यावर मग आत्ता मनात शंका कशापाई आत्ता पण विश्वास ठेवा त्यांच्यावर आता मात्र आदित्याला पारूचं बोलणं पडतं आणि पारू निघून जाते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद